आणि माझा सकाळचा पहिला पिरियड असतो, विद्यार्थ्यांना सकाळी 7:30 पिरियड असतो, मला जावे वेळ लागेल. बरं, एक काम कर, ते जरा मामा जातील ना आता, त्यांचे जरा नाश्त्याची व्यवस्था करशील, त्यांना जेवण दिल्याशिवाय जाऊ देशील नाही. आणि दुसरी गोष्ट, ते पाणी दिसलं म्हणजे टाक्यामध्ये जरा पाणी भरून ठेव. का पाणी भरायला कोणी नाहीये? अगं, पाणी कोण भरणार आहे? या घरी तू माझी पत्नी म्हणून आलीस ना, मग तुला पाणी भरावं लागेल ना. मी काय बोलकर नाही तुमच्या घरची. तुला बोलकरीचा काय प्रश्न आहे? घरोघरच्या बाया काम करतातच ना. करत असतील, पण मी करणार नाही. मग कोण आहे करशील तर तुझा बाप करेल? हे बघा, इलेक्ट्रिसिटी मशीन नाही आहे तिला तिला काम करायला तुमच्या घरचे नेहमी नेहमी फक्ते. रेधिका हे कर, राधिका ते कर, राधिका ते कर. मी कंटाळले तुमच्या घरच्या कामामुळे. अगं, तू नाही करशील तर कोण करणार आहे? काय तुझा बाप करेल घर? हे बघा, माझ्या बापाचं नाव मला पिंजऱ्याचं नाही, आधी सांग ठेवते. आणि हो, मी नव्हती आली तुमच्या घरात. तुम्ही आले होते तुमच्या मामासोबत, खेळण्या मामासोबत आलो. सांग काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? बघा ना, माझ्या सोन्यासारख्या सुनेवर हात उभारायला गुन्हा तरी काय येते? घरचं काम काय तुला त्रास होत आहे? नंतर एकटी मित्राने किती कामे करावी? तुला काय झालं थोडीफार मदत करायला? बाबा, घरचे काम मी करू. आता काय सांगा, आजकालच्या मुलांना काही कळत नाही. काय लिहिलं रे बाबा? मामा ते रावसाहेब आले होते, त्यांना भेटूनच येत नाही मी. काय म्हणत होते? त्यांची माझी रस्त्यातच गाठ पडली. विषय बदलून हातोडी सांगतो मी तुला. आणि रावसाहेब आले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, राधिका हरव्या म्हणायची. या सिस्टर बघा, माझ्या सुनेला काय झालं बघा. काय झालं असे? काय म्हणाला असते तू? मी काय बोलणार तुला? काय बोलणार? बोलले असेल तर काय? काय झालं सिस्टर? काय झालं?
अहो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज? गुड न्यूज काय? कंग्रॅच्युलेशन तुम्हाला दिशा, तुम्ही पप्पा होणार आहात. अरे मी आजोबा होणार, तू पप्पा होणार. तुम्हाला एक तुम्ही मला सांगू शकता तुमचं लग्न कधी झालंय? हे आता काय अडचण नाही. अहो पण मी तुमची फॅमिली डॉक्टर म्हणून एक सांगते, तुमच्या लग्नाला 2.5-3 महिने झालेत आणि तुमच्या पतीला जेव्हा मी चेक केले त्याच्यावरून मला असं निदर्शनात येत आहे की तिला 4-5 महिने झाले. माझी सून साक्षात लक्ष्मी आहे ती या घरची, असं अपात्र पाप करणार नाही. चला आतमध्ये चला. तुम्ही पुन्हा मी या क्षेत्रातली ना तज्ञ डॉक्टर आहे आणि माझ्यावर जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे चौकशी करू शकता. डॉक्टर माझ्याकडे दुखून 2 महिने ते आता.